तुम्ही म्हणत असाल हे सकाळ सकाळी फरळीचं का, तर आपलं जे तिकडल्या मळ्यातल्या शेतात जे गडी कामाला आहेत तर त्यांना नाश्त्यासाठी हे मी फराळीचं बांधून दिले आहो चाललात तिकडं. दिवाळी संपली, काल भाऊबीज झाली, आज लागले पंत्या गोळा करायचं काम. हे बघा किल्ल्यावरती आहे सगळ्या काढायचंय. सगळे गेले जिकडं तिकडं, नंदबाई गेल्या रानात, आहो गेले दुकानात. बाळा ती माझ्याच लटकनचा नरड्यात अडकतो. दार लावू नको दादा, अभ्यास करतोय. किती आहे बघा, त्याला आतल्या रूम मध्ये सम्राटला येऊ दिलं नाही समर्थन बेडरूम मध्ये, तर आता हे बघा बाहेरले कडी लावते. त्यानं आतली लावून घेतला ना. दादा अभ्यास करतोय, आत दादा नातली लावून घेतला तर हा बाहेरला लावून बाहेर येतोय. अरे बाळा दादा यात, माहित आहे तुला हसतोय, कसं हसतोय बघा ना. लय आगाव आहे, 1.5 वर्ष झालंय एवढे आगाऊपणा करतो ना एवढा. दादा आहे क्यात आ, दादा लल्लल क्यात मला कोंडलं म्हणून कोडी पण घालतोय. दादाला कोंडला एवढे आगाऊपणा कुठून सुचत आहे तुला तुला. किती खुश झालं बघ दादाला कोंडवलं म्हणून. बाळा आय, दादा कुठे जा, दादाला काढ जा, दार उघड जा, उठ उठ, दादाला नाही कोंडायचं. हाय का दादा, दादा हाय का, उघड रे दादा रडल घ्यात, दादा लवकर जा. बघा ना कसा गाव आहे. पप्पाला सांगू का, पप्पाला सांगू का सम्राटनं दादाला कोंडलंय म्हणून. असंच त्याला त्यानं बाथरूम मध्ये पण कोंडलेलं एक दोनदा. बघा ना कसं कडी काढतो, एवढा हुशार कसा, याचं डोकं चालतं काय माहिती. ढकल ढकल जोरात दोन्ही हातानं ढकल, पायानं ढकल. हा दादा आहे का बघून ये. जिरे मोहरे लसूण आणि वल्ल नारळ थोडस लाल तिखट टाकूया, थोडस गरम मसाला, धने पावडर, हे शिंदेलोण मीठ, जे सेंदो मीठ म्हणतात ना ते खातो आम्ही, ते टाकलेलं आहे. छानाची एक उकळी काढून घेऊया. स्त्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता करते मी देवपूजा. तर हे आपलं गावाकडलं देवघर आहे आणि स्वामी समर्थ गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता, जे आपण देवघरामध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कम्युनिटीला मी पोस्ट टाकली होती की माझे मोठे ब्लॉग बघायला आवडतात, शॉर्ट आवडतात का मिनी ब्लॉग, तर सगळ्यात जास्त ओट मोठे ब्लॉगला आलेत, तर मी मोठे ब्लॉग कंटिन्यू करेन, म्हणजे जास्त प्रमाणात टाकेन, शॉर्ट हे टाकेन आणि कधी कधी मिनी ब्लॉग हे टाकेन तुमच्या सगळ्यांसाठी, कारण सगळ्यालाच ओट आलेत पण मोठ्या ब्लॉगला जास्त ओट आलेत, तर मी डेली ब्लॉग कंटिन्यू करेन. आणि सगळ्यांनी ओट केल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. तर इथं मी हे दाखवते की
फटाके फोडताना जे माझ्या हाताला पोळलं होतं तर ते थोडंसं आता कमी झालंय, पण एकदम असं डार्क त्याचा फोड झालेला आहे. थोडं थोडं दुखतं, जास्त नाही दुखत. तर आता इथं मी भाकरी करते. वरण तर झालं, भात पण लावलं आहे पोरांसाठी, मुगाची डाळीची खिचडी लावली आहे. भाकरी करून घेते कारण आहो पण येणार आहेत तिकडल्या शेतातून आणि नणनबाई पण शेंगा काढतायत. तर ते शेंगा काढून झालं, 11:30 जेवायला आलेत. तर मी सगळं बाकीचं केलं पण भाकरी ठेवलं होतं, गरम गरम भाकरी करूया म्हणून. तर पहिली भाकर भाजून त्यांना जेवायला देते आणि मग परत आपण पूर्ण भाकरी करून घेणार आहे. नणनबाई जेवत होत्या, परत आहो पण आले. मग आहो ते सगळेच आम्ही जेवायला बसलो, समर्थलाही बोलवलं. तर वरण, भाकरी, भात आणि दिवाळी फराळाचं असा असा. दोन कसले मोठे होते बघ, आलेल्या दिवशी तुम्हाला जर पहिल्यापासून ब्लॉग बघत असाल तर माहित असेल की इथं आमची नर्सरी आहे. इथं नांगर लागेल बघा, मरोळ आल्यानंतर रोप बनवायचं बंद झालं. तुम्ही घरातच बसा, पण आम्ही कसले घरात बसल्यावर काय. चला म्हणलं सीताफळ तर सापडतात का बघूया. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस, तुतीचे झाड, केळीचे झाड सगळं एकच झालेलं आहे. सगळे काम झाली, आता मी आवरले. तर आता आपण चाललोय मळ्यातल्या घरी, आपल्या जुन्या घरी. तर प्रत्येक वेळेस मी आलं की मळ्यातल्या घरी जाते, जाऊबाईला सगळ्यांना भेटून मग जाते. तर आता एक दोन दिवसात मला जायचं आहे, समर्थची शाळा चालू होणार आहे. या ठिकाणी मी कुंकू लावते टिकलीच्या वर. तर ते कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मला ते टिकलीच्या वर खूप छान वाटतं आणि फोटो पण छान येतात, व्हिडिओ पण छान येतो. आणि मेन म्हणजे मला आवडतं ले लहानपणापासून. पहिल्यापासून आपल्या ब्लॉग मध्ये कुंकू लावूनच मी ब्लॉग शूट करते. तर जे शिबवाले काका थांबलेत, पाणी पाहिजे त्यांना. पाणी पाहिजे त्या काकाला दिगड. आम्ही निघालोच तितक्यात जे शिबवाले भाऊ आले, त्यांना पाणी पाहिजे. समर्था टोपण आहे का? काका पण आहे का? आपली किल्ल्याला माती दिलेली काका आहेत ना? चला चला चला, बूत घालून चला. चाचीकडे जायचंय, चला. हा चला, घातली बूत, चला. तर आमच्या इथं वड्याला पाणी. तर इथं मी आता शॉर्ट आणि रील शूट केले इथं तिथं आणि वरती. इथं इंग्रजकालीन वडा आहे हा, म्हणजे नळ कॅनलचं बांधकाम. त्याच्यावर मी छान असे व्हिडिओ बनवले. आहो आणि सम्राट तिथं थांबलेत, समर्थने माझी शूट केलं, दम लागलाय. तर माझे नक्की शॉर्ट बघा, ऑरेंज कलरच्या साडीतले. भरपूर व्हिडिओ बनवले आम्ही आणि आता चाललोय मळ्यातल्या घरी. चलो टमला मम्मा, टमला मम्मा, टमला मम्मा. माझा कॅमेरा वेळ नाही हा. टमला मम्मा.
आम्ही मळ्यातल्या गली. हे बघ आमचं घर. सापडला? कुठं होता? बघू सुंदर दिसते मग. केला का मेकअप एवढा? हो लय छान दिसायला की तू मम्मी सारखा. इकडे बघ. हा हे माझ्या सासू सासऱ्याचं जुनं घर जिथं माझ्या आहूंचं पूर्ण लहानपण गेलेलं आहे. तर आता चाललेलं आहे मी मळ्यातल्या आमचं जो शेवग्याचा बाग आहे त्या बागेमध्ये. तर हे आहे आपला शेवग्याचा बाग, तुम्ही बघू शकता. तर हे 3/4 एकरचं मोठं तुकडं आहे. 3/4 एकरचं पूर्ण तुकडं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण ओडीशी शेवगाचा बाग आहे आपला. तर याचं गेल्या वर्षी एक सीझन झालं, ह्या वर्षी थोडं पावसामुळे मागं पुढे झालंय. आहूला थोडी मदत करू लागायला. तर आहो मला शिकवणार शेंडा कसं मारायचं. शेंडा हाणायची सवय. आपण झाडाचा शेंडा कसा हाणायचं शिकवायची. सवय हार एक याचं काढायचं ना. शेवग्याच्या बागेत आलोय आपल्या. तर आता शेंडा मारायला सकाळी का कामाला गडी होती, इथून इकडला शेंडा मारून झालाय. आता बाग बघायला आलोय तर थोडा वेळ काम करून जावं म्हणलं. तर आपला हे 2/2 एकरचा ओडीशी शेवग्याचा बाग आहे. अशा पद्धतीनं शेंडा मारायचं असते. तर ज्या लोकांच्या शेवग्याच्या बागात त्यांना माहिती आहे म्हणजे झाड उंच जात नाही, उंची कमी होती आपल्याला शेंगा तोडायला पोचत म्हणून. हे पात्रीची भाजी घेतली मी आपल्या बागेतली. कोण अशी ओटी भरून घेतली कवळी कवळी हिरवी ताजी ताजी. सोबत ती तांदळाची पण आहे. तुम्ही खाताय का असली भाजी बनवून? खाताय का कच्ची अशी तोंडी लावून? मी बनवते पण आणि तोंडी लावून पण छान लागते भाजी. इथे बघा ना नारळाचं पोळं कोळी कोळी एकदम कोळी कोळी. बाग बघून झाले. हे बघा आता चाललोय आपल्या कुलस्वामीच्या मंदिरात. तर आपल्या शेताच्या बाजूलाच आहे तिकडं. हे आपलं कुलस्वामीचं सिद्धनाथ मंदिर आहे. आणि सम्राट समर्थ राधान्मी. आणि ह्या बाजूला आहे गावतळ. आणि ह्या बाजूला आपला शेवग्याचा बाग जे दिसतो ना तुम्हाला ते तर एकदम जवळ आहे. आणि तिकडल्या शेतात आलं की मंदिरात आल्याशिवाय तर आम्ही जातच नाही. पोरांनाही खूप आवडतं दर्शन. तर छान दर्शन झालं आमचं. ह्या बाजूला शेवगा पाठीमाग मंदिर. हे बघा इकडं मंदिर इकडं शेवगा. कशाला? हे माझे मोठे दीर आहेत तात्या म्हणजे राधाचे पप्पा आहोचे मोठे भाऊ. तर हे मका मोडते तिथं म्हणजे पेंड्या बांधतायत. आणि ते सम्राटला
डुंब्यावरून जाताच येत नव्हतं, त्यामुळे त्याला घेतलं. तात्यात बघा मक्काच्या पेंड्या बांधतात. पडला आमच्या मोठ्या जाऊबाई शळ्या चारते. आम्ही बोरं खायला आलोय. खातोय दिवाळी दिवाळी.